मी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता, त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रभर लोकांनी तो उचलून धरला, लोकांनी सपोर्ट केला, त्याबद्दलही मी त्यांचा आभार मानतो. तर आता याच्यामध्ये जे काय खरं आहे, जे काय खोटं आहे, ते नक्कीच तुमच्या पुढे येण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतोच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बरेच जण आपल्या आपल्या प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जनतेपुढे आणण्याचा प्रयत्न करतायत, पाठिंबा देत आहेत. तर ह्याच्यामध्ये काल पण मी डॉक्टर खासदार अमोल कोल्हे यांची जी बाईट पाहिली, का त्यांनी सांगितलं का नाण्याला दोन बाजू असतात किंवा दोन्ही बाजू तुम्ही तपासल्या पाहिजेत. तर सगळ्यात महत्त्वाचं, मी ज्या दिवशी लाईव्ह केला त्या दिवशी सांगितलेलं का सगळं काय व्हायच्या आधी आपण त्यांचे कॅमेरे चेक करावं, ज्या ठिकाणी ते राहतात त्या ठिकाणी जाऊन ते कॅमेरे चेक करावं, तिथं मारहाण झाली नाही झाली आपल्यासमोर लगेच येईल. तर ह्याच्यामध्ये अजून कोणी ते प्रकार काही केलेला नाही आणि तो झालेला पण नाही. आता ह्याच्यामध्ये त्यांच्या त्यांच्या माध्यमातून ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा याला पुढेही वाचा फुटून देत नाही, उलट माझीच बातमी असेल ती जास्तीत जास्त करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तर हे सगळं जाऊ द्या, हा अन्याय झाला, हा माझ्यावर झाला म्हणून हा समाजा पुढे आला, असे असंख्य लोक आहेत का त्यांच्यावर आज शिरवली गावात असेल किंवा जुन्नर तालुक्यात झाला, त्यांच्या माध्यमातून झालेला आहे. तर हा त्याचा एक कुठंतरी अंत होता. आज त्यांचीसुद्धा जे काय हळहळ असेल ती आज ह्या माध्यमातून सगळी बाहेर निघाली. तर मला सगळ्यांना एकच सांगणे, आपण जसं बोलता का दोन्ही बाजू पहा, तर मी म्हणतो दोन्ही बाजू ते सगळं जाऊ द्या. मी काल गुन्हा दाखल करताना सुद्धा एकच म्हणलं का तुम्ही सगळ्यात पहिलं मला विचारण्यापेक्षा गुन्हा नोंद करायचा की नाही करायचा तो विषय वेगळा राहिला, तुम्ही तिथं चला कॅमेरे पहा, जर मी दोषी असेल तर मला तिथं शिक्षा द्या, ती जनतेने द्या, कारण का आज जनता माझ्या पाठीशी उभी राहिलेली, तर जनतेने शिक्षा द्या. काय याच्या पुढं मग जास्त केस करा आणि हे करा ते काही गोष्ट होत नाही, पण तसं काही झालेलं नाही. काल संध्याकाळच्या टायमाला अखेर दिवसभरातून पार सगळं करून संध्याकाळच्या टायमाला त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तर याच्यामध्ये जेवढ्या जेवढ्यांनी एक प्रामाणिकपणे माझ्या पाठीशी उभे राहिले, मला सपोर्ट केला किंवा माझी बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आणि परत एकदा आपल्या ह्या महाराष्ट्र क्राईम वॉच या आपल्या चॅनलचं मी मनापासून धन्यवाद देतो. आणि प्रत्येक जी सत्य बाजू असेल ती त्यांनी समोर आणण्याचा नक्कीच प्रयत्न करावा. याच्यामध्ये कुणी कोणाहीबद्दल, आता समजा त्यांचे कार्यकर्ते असतील किंवा माझे पण समर्थक असतील, ते त्यांच्यावर टीका करणार किंवा त्यांचे कार्यकर्ते माझ्याबद्दल काय बोलणार, तर हे सगळं जाऊ द्या. जो अन्याय झालाय तो बघा, बाकीचं आता सगळं निघतच राहणार. याच्यावर आपल्याला बोलायचं, याच्यावर आपल्याला न्याय घ्यायचा आहे. आणि माझ्याच बरोबर अशा असंख्य लोकांबरोबर झालंय, त्यांच्याही प्रतिक्रिया माझ्यापर्यंत यायला लागलीत, ते मला येऊन भेटायला लागलीत, माझ्या पुढे रडायला लागलीत, माझ्यावर ह्या काळात अन्याय झाला होता. आणि आज मला कुठेतरी बरं वाटलं, अक्षरशः एक वयस्कर माणूस सकाळी इथे येऊन रडत होता आणि त्यांनी रडून त्यांच्या भावना व्यक्त केल्या. तर हे सगळं आज म्हणजे त्यांच्यावर पण जो अन्याय झालेला आहे त्याला पण ही वाचा फुटलेली. तर मला असंच सांगायचं आहे, कोणताही राजकीय व्यक्ती असो किंवा पैशावाला व्यक्ती असो किंवा कोणी असो, जर पैशाच्या जोरावर किंवा सत्तेच्या जोरावर जर लोकांवर असा अन्याय करत असेल तर त्याला आपण सगळ्यांनी वाचा फोडली पाहिजे, कारण का सामान्य व्यक्तीच्या पाठीशी सामान्य जनताच धावती ती. आणि त्याला मग आपले असे न्यूज चॅनलच्या माध्यमातून पुढं प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतायत, ही यांची खरी मोठी भूमिका आहे. आणि मग हे करत असताना ही सगळ्या बाजू पडताळून खरी बाजू कोणती खोटी बाजू कोणती हे पाहून आज ते जनतेपुढे आणण्याचा प्रयत्न करतायत. तर सगळ्यांना माझं एक सांगणे, सगळ्यात महत्त्वाचं का डॉक्टर खासदार अमोल कोल्हे यांना पण एक कळकळीची विनंती आहे का आपण याच्या मित्र बाजूला ठेवून आज ह्या प्रकरणात खरं लक्ष घालावं. मग ते तुमचे मित्र आहेत, मी काय तुमचा शत्रू आहे असं तर होत नाही ना, कारण का मी पण एक सामान्य व्यक्ती. आज तुम्ही आमच्याच मतदारसंघातले खासदार आहे, तर तुम्ही त्यांनाही ह्या प्रकरणामध्ये समान पाहावं, मला पण समान पाहावं आणि समान न्याय द्यावा, एवढंच माझं एक म्हणणं आहे. बाकी याच्याबद्दल जास्त काही बोलत नाही. आज तुम्ही पूर्ण ह्या शिरूर लोकसभा खासदार मतदारसंघाचे तुम्ही आज खासदार आहे, त्याच्यामुळे तुम्ही तुमचे असे लाखो मित्र निघतील मग निघायला गेल्यावर. मग प्रत्येक वेळेस आपण असंच म्हणणार का तो माझा मित्र आहे, हा माझा मित्र आहे, तो माझ्या बालपणीचा मित्र आहे, तर असं नाही चालणार. आपण जे खरं ते खरं खऱ्याच्या पाठीशी उभं राहा एवढंच सांगत,
धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजीराजे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।